नमस्ते, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला समजा आपण गिरेकचे ब्लाउज शिवत असतो की अंगावरचं माप घेतलं किंवा तुम्ही ब्लाउजवरनं माप घेतलं तर ते ब्लाउजची उंची आपल्याला समजा वाढवायची असेल तर आपल्याला काय बदल करावे लागतात ब्लाउज मध्ये, त्याच्याविषयी मी आज तुम्हाला अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे की काय काय बदल करायचे आपल्याला। कोटक्स प्रिन्सेस कट आणि कटोरी मध्ये सगळ्या ब्लाउज मध्ये हे लागू होणार आहे, ठीक आहे। चला वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे मी ब्लाउज घेतलेला आहे, ठीक आहे। तरी ह्या ब्लाउजची सपोज मी हा एक उदाहरण म्हणून ब्लाउज घेतलेला आहे, तर ह्या ब्लाउजची मला उंची वाढवायची आहे, ठीक आहे। तर ह्या ब्लाउजची उंची 14 आहे, तर याची उंची मला 15 करायची आहे, ठीक आहे। तुम्ही बघू शकता इथे तर 15 उंची करायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला जे पेपर कटिंग करतो तर आपल्याला काय बदल करायचे ते मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगते आहे, ठीक आहे। तर चला आपण पेपर कटिंगकडे बघूया। पूर्ण उंची घ्यायची आपल्याला, इथे उंची वाढवायची 14 तयार आहे ब्लाऊजची, तर इथे आपल्याला 15 तयार घ्यायची, ठीक आहे। तर इथे 15 मार्किंग केले, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं, तर मी 16 इंचावरती इथे मार्किंग केलं, ठीक आहे। कारण आता आपल्याला 15 इंचाचं ब्लाउज तयार घ्यायचं आहे, ठीक आहे। तर इथे 16 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे। लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला इथे आपली गळ्याची उंची पण थोडीशी 1/2 इंच वाढणार आहे, ठीक आहे। तर त्या हिशोबाने इथे 11.5 गळा आहे, तर मी इथे 12 गळा घेणार आहे, ठीक आहे। तर इथे 12 गळा खूप डीप गळा आहे, त्याच्यामुळे मी इथे 5.25 इंचावरती शोल्डरचं माप घेते, ठीक आहे। तर इथे पण 5.25 इंचावरती मार्किंग करायचे आहे, त्याच्यामध्ये आपण क्रॉस बॅग द्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे। तर इथे मी 1/2 इंचावरती क्रॉस बॅग देते आहे। आता इथे मी 6 इंचावरती आरमोरचा सेप देते आहे, ठीक आहे। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला। तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे, ठीक आहे। एक बॉक्स आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपण आरमोरचा सेप देऊन घेऊया। आता इथे आपल्याला चेस्ट घ्यायची आहे 38, ठीक आहे। सपोज मी इथे 38 तुम्ही कोणतं पण घेतलं तरी पण चालेल, ठीक आहे। तर 38 आपल्याला इथे 9.5 इंचावरती 14 भाग घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करायची आहे, ठीक आहे। आणि इथे आपल्याला घ्यायचे 7.5 इंच कमरेचा 14 भाग घ्यायचा आहे, 1 इंच टक्ससाठी ॲड करतो आपण, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपण मार्जिन ॲड करायची आपल्याला। आणि इथे पण आपल्याला हे दोन्ही पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। हे करून झाल्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। व्यवस्थित आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे। इथे थोडंसं हलकंसं एक लाईन आपल्याला खाली यायचं आहे, ठीक आहे। आता आपण पाठीमागचा मुंड्याचा सेप देऊन घेऊया इथे। तर ह्या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे जी गळ्याची रुंदी आहे ती आपल्याला इथे थोडीशी मी इथे 2.25 घेते। तुमची काय असेल त्या हिशोबाने तुम्हाला गळ्याची रुंदी ठेवायची, ठीक आहे। आता पुढच्या गळ्यामध्ये थोडंसं बदल होणार, ठीक आहे। उंची वाढली तर आपण इथे पुढचा गळा आपल्याला सपोज इथे 6 आहे पुढचा गळा, तर इथे तुम्हाला 1 किंवा 2 लाईन तुम्ही वाढवून घेऊ शकता। तर इथे मी 6.25 इंचावरती घेते आहे, ठीक आहे। तर पुढचा गळा थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, जास्त पण वाढवायचा नाही आहे, ठीक आहे। नाहीतर जास्त मोठा गळा होऊ शकतो पुढचा, ठीक आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे। आता इथून आपल्याला वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, ठीक आहे। आणि इथून तुम्ही 2, 2.25 किंवा 2.5 इंचावरती मार्किंग केलं तरी पण चालेल, ठीक आहे, कटोरीसाठी। त्याच्यानंतर मेन आपला बदल इथे होतो, बघू शकता तुम्ही इथे। आता याच्यावरती क्रॉस पट्टी आपल्याला बघायची ब्लाऊजवरती, कारण आपण उंची वाढवली तर इथे बघा हे 14 इंचाचंच आपलं तयार ब्लाऊज आहे, तर 3 इंच आहे। तर इथे मी 3 इंच नाही घेणार पेपर कटिंगवरती, कारण आपण उंची वाढवली। तर इथे मी 3.25 इंच क्रॉस पट्टी आपली जी योग पट्टी असते ती तयार पाहिजे आहे मला, तर मी इथे 3.25 इंच वाढवून घेतलं। त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला 3.25 घ्यायचं आहे,
या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, ठीक आहे? म्हणजे इथे पावणे तीन येणार, तर त्याच्यामध्ये अर्धा ॲड केलं तर सव्वा तीन तयार होतं. आता इथे आपण सरळ लाईन आखून घेऊया, ठीक आहे? तर उंची वाढल्यानंतर आपली क्रॉस पट्टी असते जी योग पट्टी असते, त्याची उंची पण आपल्याला वाढवून घ्यायची, ठीक आहे? आता इथे आपण कटोरी घेणार आहे, तर कटोरी इथे आपली 5.5 इंचाची आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे? आता इथे आपण कटोरीचा स्टेप देऊन घेऊया. इथे कटोरीचा शेप खूप छान इथे आलेला आहे आणि इथे पण आपल्याला हलकसं इथे गोलाकार देऊन घ्यायचं आहे. तर उंची वाढल्यानंतर इथे आपली कटोरीची उंची पण वाढते थोडीशी, ठीक आहे? तर ह्या गोष्टी बदल होतात. जर उंची वाढली तर इथे थोडंसं गळ्याची उंची थोडीशी आपल्याला वाढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही कटोरी असते त्याची उंची पण थोडीशी वाढते, ठीक आहे? जास्तीत जास्त आपल्याला 1/2 किंवा 1/4 इंच कटोरी उंचीला वाढवायची, ठीक आहे? रुंदीला आपल्याला वाढवायची नाही आहे, ठीक आहे? तुम्हाला इथे मी पॉईंट सांगते. पुढचा गळा थोडंसं आपल्याला वाढवायचा आहे, ठीक आहे? मी इथे म्हणजे उंची वाढल्यानंतर आपल्याला हे बदल होतात. पुढचा गळा थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 1/4 इंच, ठीक आहे? जास्त वाढवायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा पण वाढतो, ठीक आहे? मागच्या गळ्याची उंची पण वाढवणे. आता मी ते कटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते, ठीक आहे? तर हे बदल आपल्या ब्लाऊजमध्ये उंची वाढवल्यानंतर होतात. त्याच पद्धतीने योगपट्टीमध्ये बदल होतो, ठीक आहे? योगपट्टी आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे. योगपट्टी वाढवणे आणि परत आपल्याला पूर्ण उंची वाढवणे, ठीक आहे? पूर्ण उंची वाढवणे, ठीक आहे? बाकी शोल्डर आणि मुंडा आपला मुंड्यामध्ये आपला काहीच बदल होत नाही, ठीक आहे? त्यानंतर आपली कटोरीची उंची वाढवायची आहे, ठीक आहे? कटोरीची उंची वाढवणे, ठीक आहे? तर अशा पद्धतीने हे प्रकार आपल्याला जर उंची वाढवली तर इतके बदल आपल्याला करायचे आहेत पूर्ण उंचीमध्ये, ठीक आहे? पुढचा गळा शक्यतो जास्त आपल्याला वाढवायचा नाही आहे, ठीक आहे? फक्त आपल्याला 1/4 इंच जर तुम्ही उंची वाढवली तर 1/4 इंचच फक्त पुढचा गळा उंचीला वाढवायचा आहे. बाकी गळा रुंदी अजिबात वाढवायची नाही. मागचा गळा वाढवायचा आहे तर ते मी आता तुम्हाला पेपरमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर एक पट्टी तुम्हाला मी आता सांगितली आहे. समजा 3 इंच असेल आधीच्या मापावरती आणि तुम्ही जर ब्लाऊजची उंची वाढवली असेल तर एक पट्टी थोडंसं तुम्ही 1/4 किंवा 1/2 इंच वाढवून घ्या त्याच्यामध्ये, ठीक आहे? उंचीला वाढवायची आहे आपल्याला, ठीक आहे? त्याच्यानंतर पूर्ण उंची तुमची 14 असेल किंवा 13 असेल तयार, तर ते तुम्ही 14 घ्या किंवा तुम्ही 13.5 घेऊ शकता. 1/2 किंवा 1 इंच ज्या पद्धतीने गिरायकला उंची वाढवायची असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे उंची वाढवू शकता, ठीक आहे? त्याच्यानंतर उंची वाढली म्हणजे ॲटोमॅटिक कटोरीमध्ये कटोरीची उंची वाढते, योगपट्टीची पण उंची वाढते आणि मागच्या गळ्याची पण उंची वाढते, ठीक आहे? आणि पुढचा गळा तुम्ही हे ऑप्शनल आहे. जर नाहीच वाढवायचं तुम्हाला तर नाही वाढवलं तरी पण चालेल, ठीक आहे? पण थोडंसं 1-2 लाईनचं 1/4 इंचाचं वाढवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपलं जर पूर्ण उंची कटोरीमध्ये हे बदल होतात, ठीक आहे? त्याचप्रमाणे तुम्ही हे नियम तुम्ही प्रत्येक आपले प्रिन्सेस कटमध्ये योगपट्टी नसते, ठीक आहे? तर प्रिन्सेस कटमध्ये फक्त मागचा गळा वाढतो, ठीक आहे? आणि पूर्ण उंचीमध्ये आपल्याला बदल करायचं आहे, ठीक आहे? बाकी कशातच बदल होत नाही, ठीक आहे? त्याच्यानंतर आपले जे फोटक्स ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये पण हे सगळे नियम तयार म्हणजे लागू होतात, ठीक आहे? तर हे नियम तुम्हाला त्याच्यामध्ये पण फॉलो करायचे आहे, ठीक आहे? आणि जे हुकपट्टीची उंची असते, हुकपट्टी किंवा काचपट्टी, ठीक आहे? दोन्ही पट्टे असतात काचपट्टी, त्याची उंची पण आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे, ठीक आहे? उंची वाढवणे. तर मी तुम्हाला इथे ब्लाऊज दाखवते, ठीक आहे? तर इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊज. तर ह्या ब्लाऊजची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे. इथे ब्लाऊजची उंची आपल्याला मोजून घ्यायची, तर इथे 7 इंच आलेली आहे, ठीक आहे? हुक आणि काचपट्टीची उंची, तर इथे आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायची. तर इथे आपल्याला 7.5 इंचाची ही इथे हुक पट्टी आणि काचपट्टी त्याची उंची आपल्याला 7.5 घ्यायची आहे, ठीक आहे? तर इथे पण ह्या हुकपट्टी आणि काचपट्टीमध्ये पण बदल होतो उंचीमध्ये, ठीक आहे? तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत.
आता इथे मी कट करून घेते, ठीक आहे, आणि तुम्हाला मागच्या गळ्याचं पण कटिंग करून दाखवते, ठीक आहे। व्यवस्थित आपल्याला पेपर कटिंग इथे करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर जास्त आपल्याला शोल्डर मध्ये किंवा मुंड्यामध्ये काही बदल करायचे नाही आहेत, ओके। आता इथे मी हे मध्ये कट करत नाही, ठीक आहे। तर इथे आपल्याला गळ्यामध्ये बदल करायचे आहे, तर तुम्ही इथे बघू शकता आपला गळा किती उंचीचा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे। तर इथे माझा 10.5 गळा आहे, तर इथे उंची वाढल्यामुळे मी इथे 11 गळा घेणार, ठीक आहे। ही पट्टी पण आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर इथे 4.25 येते आहे, तर इथे आपण गळा रुंदी आधी टाकून घेऊया, 2.25 इंचावरती मार्किंग केली मी एक। आणि इथे 10.5 आपला ब्लाऊजवरती गळा तयार आहे, तर इथे मी 11 गळा वाढवणार आहे, ठीक आहे। म्हणजे मी 1/2 इंच याच्यामध्ये गळा उंची वाढवलेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण ब्लाऊज शिवल्यानंतर शोल्डरमध्ये 1/2 आपलं त्याच्यामध्ये ॲड होणार, त्याच्यामुळे मी इथे 1/2 इंच पेपर कटिंगवरती वाढवून घेतलेलं आहे। म्हणजे 11.5 वरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, ठीक आहे, जेणेकरून आपला गळा पण परफेक्ट येणार। इथे 3 इंचावरती मार्किंग केलं डीप गळ्यासाठी। आता इथे तुम्हाला जसं तुम्हाला गळ्याचा सेप द्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, ठीक आहे। तर इथे मी पंचकोनी गळ्याचा सेप देते, ठीक आहे। तर इथे 4.5 इंच घेते मी, आणि इथून मी बाहेरच्या साईडने पंचकोनी गळ्याचा सेप देते, ठीक आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे 4.5 पट्टी माझी आलेली आहे। म्हणजे हे तयार होऊन माझं 4 इंचाचा इथे जो पट्टी आहे ती तयार होणार, ठीक आहे। त्याच्यावरती 4.25 आहे, तर इथे थोडंसं ह्या पट्टीमध्ये पण आपल्याला 1/4 इंचाचं वाढवायचं, 1/4 किंवा 1/2 इंच, आणि इथे गळ्यामध्ये पण थोडंसं उंची वाढवून घ्यायची आहे। म्हणजे जेणेकरून आपलं ही पट्टी पण कमी होणार नाही, जास्त होणार नाही, आणि गळा पण कमी जास्त होणार नाही, अगदी उंचीप्रमाणे परफेक्ट गळ्याची उंची तयार होते, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर ह्या गोष्टींचा बदल होतो, ह्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला पेपर कटिंग करायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची उंची वाढल्यानंतर आपल्याला कशामध्ये किती बदल करायचा ते मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे। तर तुम्ही 1/2 इंच उंची वाढवत असाल ब्लाऊजच्या उंचीमध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला ते 1/2 इंचाच्या हिशोबाने 1/4 किंवा 1-2 लाईन्सच फक्त तुम्हाला तिथे उंचीमध्ये म्हणजे प्रत्येक मापामध्ये बदल करून घ्यायचं, ठीक आहे। 1 इंच वाढवायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे गळ्यामध्ये बदल करायचा आहे कटोरीमध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर म्हणजे फक्त आपल्याला उंचीमध्ये बदल करायचा आहे, योगपट्टीमध्ये जास्त करून बदल होतो आणि कटोरीमध्ये, ठीक आहे। आणि जर पोटक्स असेल तर त्याचं पण आपल्याला तेच फॉर्म्युला यूज करायचं आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक म्हणजे कटोरी प्रिन्सेस कट आणि आपले पोटक्समध्ये हे बदल होतात, तर तुम्हाला लक्षात घेऊन कटिंग करायचं आहे। तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि छोटंसं बेल बटन आहे ते ऑल करायला विसरू नका, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे पोहोचेल। परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, टेक केअर, बाय।